श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगुखाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 7व्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. त्याअंतर्गत या स्पर्धेच्या पनवेल केंद्रातील प्राथमिक फेरीला खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आणि नाट्य रसिकांना आपले नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे आणि नेटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईद बनली आहे. दरवर्षी ही स्पर्धा डिसेंबर महिन्यात होत होती, पण यंदा कोरोनामुळे स्पर्धा जानेवारी 2021 मध्ये होत आहे. त्या अनुषंगाने पनवेल केंद्रातील प्राथमिक फेरी दिनांक 21 ते 24 जानेवारी 2021 पर्यंत चांगुखाना ठाकूर स्वायत्त महाविद्यालय खांदा कॉलनी येथे होणार असून आजपासून या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली आहे. यावेळी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं. या स्पर्धेची अंतिम फेरी 29 ते 31 जानेवारी दरम्यान पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न होणार आहे. यावेळी सिनेमा निर्माता कल्पना कोठारी, अभिनेता भारत साळवे, राहुल वैद्य, श्याम पुंडे, अमोल खेर, गणेश जगताप, चिन्मय समेळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सगळ्या स्पर्धकांना मी शुभेच्छा देते आणि अशा स्पर्धेमुळे प्रत्येकातून नवीन नवीन कलाकार घडतील. आपल्याकडे परीक्षित पाहुणे बरेच छान छान आहेत, त्यामुळे अजून त्यांना म्हणजे कलाकारांना असं उत्तेजन मिळतं आणि सगळ्या स्पर्धकांना आणि या कमिटीला सगळ्यांना शुभेच्छा. तरुणाईला जो खऱ्या अर्थाने वाव दिला गेलेला आहे तो अटल करंडकने वाव दिला गेलेला आहे. पहिली अशी मोठी स्पर्धा महाराष्ट्रात होती की जिने परत एकदा नाट्य चळवळ जोरात चालू दिली. सगळ्यात महत्वाचं तरुणाई जी परफॉर्मन्स साठी इतके महिने वाट बघत होती की काहीतरी संधी मिळायला हवी, लवकरात लवकर चालू व्हायला हवं, आणि ती संधी सीकेटी कॉलेज आणि रामशेठ ठाकूर आणि एकंदरीत सगळी प्रशांत दादा असतील, परेश दादा असतील, सगळी टीम असेल, ज्या पद्धतीने हे काम त्यांनी केलेलं आहे, गेली 7 वर्ष करतायत, तरुणाईला खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे. आणि तुमची ऊर्जा इतके दिवस जी साठलेली आहे ती आता तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे. 10 महिने मिळालेले आहेत, अभ्यासाला मिळालेले आहेत, निरीक्षणाला मिळालेले आहेत, सगळ्याला मिळालेले आहेत. आता कोणतंही आपण एखादं कारण सांगू शकत नाही की माझा परफॉर्मन्स याच्यामुळे कमी झाला, त्याच्यामुळे कमी झाला. जे काय आहे ते 200% करा. आमच्या सगळ्यांच्या तुमच्या मागे शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहेत. तसं मोठे जे आहेत आमच्याकडे बरेचसे चांगले कलाकार बरेचसे आहेत, खूप मोठा व्यासंग त्यांचा या रंगभूमीवरचा आहे, त्यांचा सगळ्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. खूप मोठे व्हा पुढे, अनेक आशीर्वाद.